हनुमंत म्हणाला एखादी खूण अशी द्या की तिला कळेल की मी तुमचा माणूस आहे. अंगठीचा किस्सा तुम्हाला माहिती असेल, रामाला अंगठी दिली, पण हनुमंत खऱ्या अर्थानं बुद्धिमतान वरिष्ठ होता. तो असं म्हणाला अशी अंगठी कोणी आणू शकतं असा सीतामाईला संशय येऊ शकतो. मग ह्याच्या पलीकडचं काय, म्हणजे कॉन्क्रीट नाही. बघा प्रत्येक स्टेप कशी आहे, सीतामाई कशी दिसते, तिनं मला ओळखावं म्हणून काहीतरी एक खूण द्या. नंतर रामाला त्याने सांगितलं तुमच्या दोघांमधलाच एक असा पर्सनल काहीतरी किस्सा सांगा की जो फक्त तुम्हाला दोघांनाच माहिती आहे, तो मी तिला सांगेन म्हणजे तिला कळेल अरे हा आपला माणूस. आणि मग रामानं त्याला एक छोटासा किस्सा सांगितला होता की सीतामाईला तो छान फुलं गजरा या सगळ्यांचा सुशोभित असं करत होता, आणि त्यावेळेला इंद्राचा मुलगा हा कावळ्याच्या रूपात तिथे आला आणि त्यानं सीतामाईला चिडवलं होतं आणि रामानं त्याला पटकन एका काडीनं त्याच्या डोळा फोडला होता. हा किस्सा फक्त सिथिला आणि रामाला माहिती, तो त्याने हनुमंताला सांगितलं. बघा तिन्ही गोष्टींमध्ये एक एक कसं जातो आपण. रामाच्या जवळ जाण्यासाठी, रामाच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तीजवळ जाण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रवास हनुमंताचा झाला, आणि मग सगळे साऊथच्या साईडला शोधायला गेले. आता पुढचा प्रकार कसा झाला, सगळी वानरसेना रामाच्या बरोबर अंगद होतात, टीम लीडर त्याचा अंगद होत, हे सगळे निघाले. वाटेमध्ये असं विचित्र जंगल आलं की ज्या जंगलामध्ये नुसती ओढच आहेत, पानं नाही, फळं नाही, प्यायला पाणी नाही. आता परत बघा या गोष्टीकडे, सगळ्या वानरांना प्रश्न पडला या जंगलामध्ये आता जगायचं कसं, खायचं काय, प्यायचं काय, काहीच कळे ना. हनुमंत म्हणला थांबा मी काहीतरी उपाय करतो, म्हणजे कसे हातपाय झालू नका. हनुमंत डोंगराच्या वर गेला आणि त्याला तिकडनं पुढच्या एका डोंगराच्या इथे काही भदक बाहेर पडताना दिसले, काही हंस उडताना दिसले. बुद्धिमत्तान वरिष्ठ लगेच पडला याचा अर्थ तिथे काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था असली. सगळ्या वानरांना हळूहळू फरफटत तिकडे नेलं, कारण सगळेच दमले होते, खायला प्यायला काही मिळतच नव्हतं, उपासमारच झालेली होती. इथे गेल्यानंतर आतमध्ये एक सुंदर तळ, भरपूर फळं आणि फुलं असलेली छान झाडं होती आणि एक तपस्विनी समोर बसली. शिकण्यासारखी गोष्ट बघा काय, सगळ्यांना मोह झाला आता पटापट झाडावर लटकूया आणि पटापटा फळं खाऊ, त्यांच्या पाणी पिऊ, माकड असती त्यांना तेच पहिले दिसणार. पण मनुष्याला सश्रद्ध होण्याच्या अगोदर सुद्धा थोडीशी कसली तरी भीती आवश्यक असते. जनरली माणूस भीतीनंतरच सश्रद्ध होतो किंवा संकट आल्यानंतरच तो श्रद्धेनं देवळात येतो, तोपर्यंत थोडीशी विज्ञानाची आणि आपल्या बुद्धीची लढाई काही असतोच. काहीतरी संकट आल्याशिवाय माणूस इथे घंटा वाजवायला येत तसं आहे. त्यामुळे तिथे ती तपस्विनी बसली होती, आता झाडावर चढायच्या आत प्रत्येकाच्या मनात तेच की आपण हिला विचारून चढू झालं. सगळ्यांनी तिला नमस्कार केला, तिला डोळे उघडले आणि तिनं विचारलंय तुम्ही सगळे कुठे निघाला, ते म्हणाले सीतामाईला आम्ही शोधायला सगळे निघालो. पण सगळ्यांचे एकूण चेहरे आणि अवस्था बघून तिलाच दया आली, ती म्हणजे काम करा तुम्ही पहिले जरा फळं बिळं खा, पाणी प्या, तुम्हाला जरा बरं वाटलं की मग आपण पुढचं पाहूया. इथे शिकण्यासारखा बघा शब्द एकच आहे की तपस्विनी कोण, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. तेव्हा एकाला हिंमत करून विचारलं तुमचं नाव काय, ती म्हणाली मी स्वयंप्रभा. त्या स्वयंप्रभा तिथे तपस्येला बसलेली होती. झालं सगळं सुरू झालं, सगळ्यांना खाऊन पिऊन सगळ्यांना ओके, सगळे परत येऊन हात जोडून बसले. आता मी तुम्हाला सांगते सीतेला तुम्ही कसं शोधणार, ते म्हणजे हो ना कसं शोधणार, कुठे कुठे पाहिलं, म्हणे सगळीकडेच शोधतोय, सगळ्या दिशांना आमच्या सेना गेल्यात पण सीताबाई कुठे सापडत नाही, ते म्हणे तुम्ही डोळे उघडे ठेवून सीतेला शोधताय ना, ते म्हणले हो. आता मी तुम्हाला सांगते डोळे मिटून सीतेला शोध. सज्जनो इथे सुरुवात होते आत्मनिवेदन. स्वयंप्रभा हे नाव सुद्धा बघा कसं आहे, डोळे मिटून शोध घ्यायचा आहे कोणाचा, सीतेचा. आध्यात्मिक अर्थ सीता म्हणजे शांती. बघा आपण इथे सगळेजण जे आलो आहोत ते एकच गोष्ट शोधण्यासाठी, शांती. ही विकत मिळत नाही, हे तर कधीच घेतली असते.
सगळं काही संपत्ती आहे, ऐहिक सुख आहे, भौतिक सुख आहे, हे सगळं आपल्याकडे आहे, पण एक गोष्ट नाही, ती म्हणजे शांतता नाही. आणि या शांततेसाठी काय सांगितलं समर्थांनी, तर डोळे मिटा आणि अंतर्यामी पहा.